बायनरी नंबर सिस्टीम मध्ये जो रेडिक्स असतो किंवा बेस असतो तो असतो दोन म्हणजे टू. त्याच्यामध्ये फक्त दोनच डिजिट येतात, झिरो टू वन किंवा झिरो ऑर वन. तर या झिरो ऑर वन डिजिट्सला बिट्स असं म्हणतात. तर बिट्सचा जो लॉन्ग फॉर्म आहे तो आहे बायनरी डिजिट्स. तर याच्यामध्ये बायनरीचा बी आय घेतला आणि डिजिटचा टीएस घेतला आणि याच्यावरून हा तयार झाला शब्द बिट्स. म्हणून याच्या पुढे आपण यानंतर झिरो अँड वन ला ऑलवेज बीट किंवा बिट्स असं म्हणायचं. तर या ठिकाणी आपल्या असं लक्षात येईल की याचा जो बेस आहे तो दोन असल्यामुळे या बायनरी नंबर सिस्टीम मध्ये झिरो अँड वन येतात. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर समजा टोपोलॉजी प्रमाणे सांगितलं गेलं तर एखादा स्विच असेल, ते स्विच ऑन किंवा ऑफ होते. तर जेव्हा ते ऑन असते तेव्हा बायनरी डिजिट म्हणजे बिट वन असतो आणि जेव्हा ते ऑफ असते तेव्हा आपण त्याला झिरोनी संबोधू शकतो. तर अशी जी पद्धत आहे ऑन आणि ऑफची, तर समजा ट्रान्झिस्टर हा स्विचिंग मोड मध्ये आपण ठेवला आणि ट्रान्झिस्टरचं कार्य एम्प्लिफायरच्या ऐवजी आपल्याला सॅच्युरेशन आणि कट ऑफ मध्ये ठेवलं गेलं, तर सॅच्युरेशन मध्ये असताना तो ऑन स्वरूपात राहील म्हणजे वन आणि जेव्हा तो ऑफ स्वरूपात राहील ज्याला आपण म्हणतो झिरो. तर या पद्धतीने आपण डिजिटल मध्ये अशा टाइपची व्हेवफॉर्म देखील दाखवू शकतो स्क्वेअर व्हेव मध्ये. तर या स्क्वेअर व्हेव मध्ये हा ही लेवल झिरो घेतात आणि ही लेवल वन घेतात आणि हा जो एक्स ऍक्सिस असतो हा असतो टाइम ऍक्सिस. याच्यावरून आपल्याला असं लक्षात येते की या ठिकाणी वन इथपर्यंत आहे, मग झिरो, मग झिरो, मग वन, पुन्हा इथपर्यंत वन आहे, मग झिरो आहे, अशाप्रमाणे हे स्क्वेअर वेव्ह फॉर्म बनलेली आहे. तर बायनरी डिजिट मध्ये फक्त झिरो आणि वन याची स्ट्रिंग असते. ही जी स्ट्रिंग असते झिरो आणि वनची, ही स्ट्रिंग फक्त वन झिरो झिरो वन, वन झिरो झिरो वन एवढीच असते, याच्या व्यतिरिक्त काहीही नसते. याला कॉम्प्युटरच्या भाषेत मशीन लँग्वेज असं म्हणतात. मशीन लँग्वेज, ही जी मशीन लँग्वेज असते याच्यामध्ये स्ट्रिंग ऑफ झिरो अँड वन हेच असते, बाकी नसते. तर कॉम्प्युटर जे आहे तर कॉम्प्युटर मध्ये जे काही डेसिमल आपल्याला दिसतात तर कॉम्प्युटरला स्वतः डेसिमल समजत नसून बायनरी नंबर समजतात आणि हे जे बायनरी त्याला समजतात त्याचं रूपांतर म्हणजे कन्व्हर्शन तो पुन्हा आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये देतो आणि त्यामुळे आपल्याला ते डेसिमलच्या स्वरूपात दिसतात आणि समजू शकतात, कारण लहानपणीपासून आपण डेसिमल नंबर सिस्टीमचा उपयोग केलेला आहे. तर ही जी मशीन लँग्वेज असते या मशीन लँग्वेज मध्ये झिरो वन वन झिरो असल्यामुळे आपल्याला त्याचा काहीच गंध येत नाही, मात्र हे कॉम्प्युटरला कळू शकते. तर यामध्ये जे स्ट्रिंग असते, तर स्ट्रिंग म्हणजे समजा असं म्हटलं आपण झिरो वन 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 झिरो झिरो वन वन झिरो वन, तर या ठिकाणी जर आपल्याला व्हेवफॉर्म काढायची झाली तर सगळ्यात पहिले हा झिरो असल्यामुळे इथे झिरो येईल, मग नंतर हे वन असल्यामुळे वन येईल आणि तीन वन असल्यामुळे तीन वन एवढं असेल, मग पुन्हा झिरो वर जाईल, दोन झिरो पर्यंत येईल, मग पुन्हा दोन वन पर्यंत राहील आणि पुन्हा सिंगल झिरो राहील आणि हा पुन्हा सिंगल वन राहील. म्हणजे या पद्धतीने डिजिटल व्हेवफॉर्म जर काढायची असेल या स्ट्रिंग प्रमाणे, बायनरी डिजिट प्रमाणे, तर आपल्याला झिरो वन 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 झिरो झिरो वन वन झिरो वन याप्रमाणे झिरो वन 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 झिरो 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 वन 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 आणि झिरो झिरो आणि वन या पद्धतीने आपल्याला डिजिटल व्हेवफॉर्म काढता येते. याची ही जी लेवल असते ही असते झिरो आणि याची जी लेवल असते ही वन. यालाच आपण जसं ऑन म्हटलं तर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये विचार केला तर व्होल्टेजच्या स्वरूपात इथे 5 व्होल्ट डीसी मिळतील आणि इथे आपल्याला झिरो व्होल्ट मिळतील किंवा झिरो व्होल्ट आपण डीसी देखील म्हणू शकतो, मात्र झिरो व्होल्ट म्हटलं तरी काही हरकत नाही. अशा पद्धतीने हे बायनरी नंबर सिस्टीम मध्ये झिरो आणि वन, वन आणि झिरो वगैरे वगैरे येतात. तर यामध्ये आपण हे शिकू शकतो की किलोबाइट्स, बाइट्स, निबल्स या बाबतीत आपल्याला सांगता येईल. जसं उदाहरण द्यायचं झालं तर 4 बिट्स मेक्स 1 निबल, 8 बिट्स मेक्स 1 बाइट, बी वाय टी, दॅट इज 2 निबल्स. ओके,
तर अशा पद्धतीने आपण याला बिट बाइट कन्सेप्ट मध्ये देखील सांगू शकतो. जर अशा 8 बिट्सच्या जर 1024 बाइट्स असतील तर या 1024 हे हजारच्या जवळ असल्यामुळे याला 1 किलोबाइट असेही म्हणतात. त्याला आपण 1 केबी असं म्हणतो. अशा 1000 केबी झाल्या, 1000 केबी मेक्स 1 मेगाबाइट, दॅट इज 1 MB. या पद्धतीने किलोबाइट्स, मेगाबाइट्स, जिगाबाइट्स, जिगाबाइट्स मीन्स 10^9 bytes, दॅट इज 1 जिगाबाइट. त्याच्यानंतर 10^15 bytes, त्याला आपण म्हणतो 1 TB वगैरे. या पद्धतीने याला आपण बिट बाइट कन्सेप्ट मध्ये मांडू शकतो.